सगळ्यात आधी महाराजांना धनदारेवतीला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आणि मग बेलच्या बटनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळू शकेल. चला तर आज आपण पाहूया तुमचे केस पांढरे न होण्यासाठी किंवा काळे केस, पांढरे केस काळे करण्यासाठी काही टिप्स. 100 ग्रॅम खोबरेल तेलास 20 ते 25 लाल जास्वंदीची फुले मंद आचेवर तळून घ्या. पाण्याचा अंश गेला की फुलांसकट ते तेल गार होऊ द्या, मग गाळून बाटलीत भरा. हे तेल आठवड्यातून किमान 2 वेळा केसांना लावा. यामुळे तुमचे केस जे आहेत ते पांढरे होणार नाहीत. आवळ्याची पावडर. आवळ्याची पावडर काळ्या रंगाच्या लोखंडाच्या भांड्यात 1 दिवस ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. आवळ्याची पावडर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे, तुम्ही ती वापरू शकता. आवळा तुमच्या केसांसाठी, तुमच्या त्वचेसाठी खूप चांगला असतो. आवळ्याची ज्यूसही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही पेस्ट संपूर्ण आठवडाभर पाण्यात मिसळून लोखंडाच्या भांड्यात ठेवा. आठवड्याभरात या पेस्टचा रंगही काळा होईल. पूर्ण काळी झाल्यानंतर ही पेस्ट डायप्रमाणे केसांना लावावी. आवळ्याच्या पावडरची पेस्ट काळी होऊन जाईल आठवड्याभरानंतर, त्यानंतरची तुम्ही तुमच्या केसांना लावा, म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला समजेल. 2 ते 3 वेळा वेगवेगळ्या दिवशी हा प्रयोग करून पहा. केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतील आणि त्यामुळे तुमच्या केसांची चमकही वाढेल. हा एक सोपा आणि घरगुती उपाय आहे तुम्ही तुमचे केस काळे करण्यासाठी. आवळ्याचे ज्यूसही तुम्ही घेऊ शकता. पतंजलीचे ज्यूस मार्केटमध्ये अवेलेबल आवळा आहे. शिककाई. शिककाई शिककाई आणि सुका आवळा चांगला ठेचावा. दोन्ही तुकडे रात्रभर ठेवून सकाळी कापडाने हे पाणी गाळताना कापड दाबून एकत्र गाळून घ्यावे. दाबून एकत्र करून घ्यावे. शिककाईची पावडर आणि आवळ्याची पावडरही बाजारमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही ती सुद्धा वापरू शकता. नंतर मग तुम्ही या पेस्टने केसांना मालिश करावी. मालिशनंतर 1/2 तासाने आंघोळ करावी. केस वाळल्यानंतर खोबरेल तेल लावावे. असे केल्यास केस काळे, दाट, लांबसडक आणि चमकदार होतील. आवळा तुमच्या केसांना चमकही देतो आणि तुमचे केस काळे करण्यास उपयुक्तही असतो. शिककाईसुद्धा तुमच्या केसांसाठी खूप चांगली असते. शॅम्पूमध्ये सुद्धा आजकाल शिककाईचा उपयोग करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शिककाई आणि आवळा वापरल्यास केस कधी पांढरे होत नाही. ज्यांचे केस पांढरे झाले आहेत ते काळे होतात, असा आपल्या आयुर्वेदामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शिककाईचा आणि आवळ्याचा वापर केल्यास पांढरे केस काळे होतात. पण सगळ्यांवरच हा उपाय लागू होईल असे नाही. प्रत्येकाची जी आहे ती शरीराष्टी वेगवेगळी असते आणि राहणीमानही वेगवेगळे असते. कोरडी मेहंदी आणि कोरडा आवळा सम प्रमाणात घेऊन सायंकाळी पाण्यात भिजत टाका. रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी या पाण्याने केस धुवा. असे वारंवार केल्याने केस काळे, मुलायम आणि लांबसडक होतात. आवळ्याची पावडर आणि मेहंदी पावडर सुद्धा बाजारात मिळते, तुम्ही ती सुद्धा वापरू शकता. मेहंदी सुद्धा तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. रिठा. रिठा सुद्धा बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे. 1 ग्रॅम कापूर, 100 ग्रॅम नागरमोथा, रिठ्याचा फळाचा गोर, 1/2 शेर शिककाई आणि 200 ग्रॅम आवळा हे मिश्रण एकत्र करून दळून घ्या, म्हणजे पावडर करून घ्या. 1/2 ग्लास पाण्यात टाकून याचा लेप तयार करा. हा लेप केसांना लावून केस सुकेपर्यंत वाट पहा. याची एक प्रकारे पेस्ट तयार करायची आहे तुम्हाला सगळ्या वस्तूंची आणि तुमच्या केसांना लावायची आहे. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केस काळे, घनदाट, लांबसडक होतील, तसेच ते सिल्की आणि चमकदारही होतील. यामध्ये तुमच्या केसांना बेनिफिट देणारे खूप चांगले पदार्थ आहेत. चला तर पुढची टीप पाहूया. पुढची टीप आहे तुमचे केसांना उपयुक्त अशी ही टीप आहे, शंखपुष्पी. शंखपुष्पीपासून तयार झालेले तेल दररोज केसांना लावल्यास केस काळे होतात. शंखपुष्पी ही इझिली अवेलेबल होत नाही. तुमच्या इथे जर भेटली तर तुम्ही नक्कीच वापरू शकता. शंखपुष्पीचे तेल व शंखपुष्पी ही आयुर्वेदिक औषधांमध्ये उपयोगास येते. त्यामुळे जर तुम्हाला ती भेटली किंवा त्याचे तेल भेटले तर तुम्ही ते नक्की वापरू शकता. काळे तीळ केस मुलायम होण्यासाठी वापरतात. काळे तिळाचे तेल केसांना लावल्यास केस पांढरे होत नाही.